नमस्कार, मी प्रियंका पठारे। सुरुवात करूया आजच्या बुलेटिनला। बुलेटिनच्या सुरुवातीलाच टीओडीच्या सर्व प्रेक्षकांना आजपासून सुरू होणाऱ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। सुरुवात करूया आजच्या बुलेटिनला। कोर्टाच्या बाहेर येताच किरण सोमय्या यांनी प्रवीण कलमे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पुन्हा टीका सुरू केली आहे। तसंच आपल्या ट्विटर हँडलवरून त्यांच्या विरोधात पोस्ट करू लागले, जी कोर्टाच्या आदेशाची अवमानना असल्याचं याचिकेत म्हटलं गेलंय। कायदे तज्ज्ञांच्या मते कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांचा जामीन रद्द करणं हे पुढचं पाऊल असू शकतं। या प्रकरणात आता पुढील सुनावणी 25 नोव्हेंबरला होणार आहे। कोर्टाच्या पुढील सुनावणीमध्ये अब्रू नुकसानीच्या दाव्यासोबतच कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी आणि जामीन रद्द करण्यासंदर्भात सुद्धा सुनावणी होण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख घसरताना दिसतोय। राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात 1172 नवीन रुग्णांची भर पडली आहे, तर 20 जणांचा मृत्यू झालाय, तर 1399 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतलेत। राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 97.57% इतकं झालंय, तर मृत्यूदर हा 2.12% पोहोचलाय। सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेत नवाब मल्लिक यांनी राज्यातील ड्रग्ज प्रकरणाचे मास्टर माइंड देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप केला होता। या आरोपाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मल्लिक यांना गर्भित इशारा दिलाय। नवाब मल्लिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय। याचे पुरावे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देणार असल्याचं ते म्हणाले। सचिन वाझे यांचा ताबा आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे देण्यात आलाय। तळोजा जेलमधून गुन्हे शाखेनं आज सचिन वाझे यांचा ताबा घेतलाय। गोरेगाव पोलीस ठाण्यात सचिन वाझेंविरुद्ध दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी गुन्हे शाखेला वाझे यांची कोठडी मिळाली आहे। या खंडणी प्रकरणी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधातही आरोप केले गेलेत। दिवाळी तोंडावर आलेली असताना इंधन दरवाढ झाली आहे। या वाढत्या महागाईमुळे पुन्हा एकदा सामान्य माणसाचं कंबर डमडलंय। मुंबईमध्ये तर पेट्रोलचे दर 115 रुपयांच्या पार गेलेत। आज देशात पेट्रोल आणि डिझेल 35 पैशांनी महागलंय। मुंबईच्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केलेत। ज्या परमबीर सिंग यांनी माझ्यावर आरोप केले ते आज कुठे आहेत? आरोप करणाराच पळून गेलाय असं वक्तव्य अनिल देशमुख यांनी केलंय। पुणेकरांची आजची सकाळ सुरमई ठरली आहे। यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। मंगेश पाडगावकर, शांता शेळके, अरुण दाते, श्रीनिवास खळे, यशवंत देव यांनी अजरामर केलेली गाणी यावेळी सादर करण्यात आली। अधिक बातम्यांसाठी आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, टीओडी मराठी, लोकांकडून लोकांसाठी।